नमस्कार, शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजची अत्यंत महत्त्वाची जाहिरात आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, ही जाहिरात आहे आर्किड्स एज्युकेशन सोसायटी नागपूरद्वारे संचालित आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज. कोणतं? आर्ट्स कॉमर्स कॉलेज राळेगाव, डिस्ट्रिक्ट यवतमाळ, नॅक ॲक्रेडिटेड विथ बी ग्रेट. ओके, तर ही जी कॉलेज आहे ही राळेगावचं कॉलेज आहे. आर्ट्स कॉमर्स कॉलेज राळेगाव यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये नॅकचे जे मूल्यांकन आहे त्यांना बी ग्रेड मिळालं असं ते सांगतात. ओके, तर ही जाहिरात आहे 2024-25 या सेशनसाठी. वॉक इन इंटरव्ह्यू, बघा डिटेल्स पाहू. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर अपॉइंटमेंट ऑफ कॅन्डिडेट्स फॉर टीचिंग इन द कॉलेज ऑन CHB बेसिस, म्हणजे CHB. ओके, कंट्रीब्युटरी बीट जे आहे ते तासिका तत्वाप्रमाणे याला मिळतात. आणि वॅकन्सीज फॉर ग्रँट इन एड कोर्सेस आहे. तर ॲज पर रेग्युलेशन नंबर 2/2020 अँड इट्स पॅरा 11 GR 17/10/2022. सिरियल नंबर, द फर्स्ट सिरियल नंबर इज फॉर कॉमर्स. हे कॉमर्स आहे, कॉमर्सच्या देर आर 5 पोस्ट फॉर कॉमर्स टीच असिस्टंट प्रोफेसर्स. सेकंड सेल नंबर इज फॉर इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स देर आर 2 वॅकन्सीज फॉर इकॉनॉमिक्स. अँड द थर्ड सिरियल नंबर इज फॉर सोशियोलॉजी. देर आर 2 वॅकन्सीज आर 2 पोस्ट फॉर सोशियोलॉजी. तर कॉमर्ससाठी 5, इकॉनॉमिक्ससाठी 2, सोशियोलॉजीसाठी 2, अशा एकंदरीत 9 पोस्ट आहेत. मात्र लक्षात घ्या, तुम्हाला अजूनही सांगतो, या ठिकाणी कॉमर्सचे 5 आहेत तर फक्त 1-2 घेतील, इकॉनॉमिक्ससाठी 1 घेतील, सोशलसाठी 1 कॅन्डिडेट घेतील. ओके, दाखवायच्या पोस्ट वेगळ्या आणि घ्यायच्या पोस्ट वेगळ्या असतात. सर्वच कॉलेज पोस्ट घ्या. एलिजिबिलिटी आहे, कॅन्डिडेट्स क्वालिफिकेशन शॅल बी एज पर UGC रेग्युलेशन, रेग्युलेशन 2018, युनिव्हर्सिटी डायरेक्शन नंबर 8/2019 and 14/2019 फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर डायरेक्टेड इन द गव्हर्नमेंट रिझोल्युशन, म्हणजे शासन निर्णयामध्ये निर्देशित केल्यानुसार त्याचा अर्थ होतो. तर हे जे आहे लक्षात ठेवा, द अदर कंडिशन्स अँड रेम्युनरेशन शॅल बी एज फिक्स्ड बाय गव्हर्नमेंट इन द सेट GR. गव्हर्नमेंटने आपल्या शासन निर्णयामध्ये सांगितल्यानुसार दुसऱ्या तुमच्या ज्या शर्ती अटीवर शर्ती असतील तसेच ते रेम्युनरेशन असतील, म्हणजे तुमचं पेमेंट वगैरे जे असतील ते शासनाने निर्देशित केल्यानुसार फिक्स केल्यानुसार तुम्हाला मिळणार आहे. परंतु या ठिकाणी शासनाने नेमकं किती, म्हणजे एका तासिकेला किती रुपये देऊ केलं ते जर आहे पाहायचं असेल तर शासनाच्या GR तुम्ही पाहू शकता. ओके, नोट आहे, द एलिजिबल कॅन्डिडेट शूड अटेंड वॉक इन इंटरव्ह्यू अलॉंग विथ बायोडेटा अँड कॉपीज ऑफ सर्टिफिकेट्स ऑन 11/7/2024 ॲट 11:30 AM इन द ऑफिस ऑफ प्रिन्सिपल. तर तुम्हाला जे आहे सर्व बायोडेटा व त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्ससह, ओके, ओरिजिनल डॉक्युमेंट्ससह जे झेरॉक्स कॉपीज असेल त्या सर कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपीज 11 जुलैला 2024 तुम्ही 11:30 प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये त्यांचं इंटरव्ह्यू होणार त्या ठिकाणी उपस्थित राहा. चेअरमन आहे आर्किड्स एज्युकेशन सोसायटी नागपूर, दुसरे चेअरमन आहे प्रिन्सिपल जे आहे, दुसरे या प्रिन्सिपलचे आर्ट्स कॉमर्स अँड कॉलेज राहिलेगा. ओके, या ठिकाणी मी 1 वर्ष सर्व्हिस केली होती, त्यावेळेस प्राचार्य वेगळे होते. ओके, ही जाहिरात आलेली आहे 2 जुलै 2024. ओके, नंतरची आहे जाहिरात, ही सर्वात महत्त्वाची जाहिरात आहे. ही जाहिरात तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. बघा, ही देशनेतेला आली होती, ही जाहिरात देशनेतेला आली होती आणि पहिली जाहिरातसुद्धा ही देशनेतेला आली होती. ओके, तर ही जाहिरात आता आपण पाहतो नांदेडची. आधी झाली राळेगाव जिल्हा यवतमाळची, ही आहे नांदेड. ही आहे अभिनव भारत शिक्षण संस्था नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नांदेड. या ठिकाणी आपण कलर चेंज करणार आहोत, ठीक आहे. तर थेट मुलाखती दिलेल्या आहे माननीय सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड. पत्र क्रमांक हे दिलेलं आहे, सर्व तुम्ही लक्षात घ्या. दिनांक 5/4/2024 व VC रासंग उसी नावी जे आहे ते 2023-24/15/12 दिनांक 19/7/2024 म्हणजे 19 जून 2024 यांचे ना हरकत पत्रानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 घड्याळी तासिकामध्ये बघा, घड्याळी तासिका तत्वावर खालील विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा भरणे. तरी अर्हता प्राप्त उमेदवारांनी पुढील विषयाच्या समोर दर्शवलेल्या तारखेत सकाळी 10 मूळ कागदपत्रांसह, म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंटसह त्याच्या झेरॉक्स कॉपीज नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय तारासिंग मार्केट नांदेड इथं उपस्थित राहावे. शेरा दिलेला आहे, शेरा पहिले आधी पाहून घेऊ, म्हणजे शेराची सुरुवात जी आहे ती आताच करून टाकू. शेरा दिलेला आहे की ज्या विषयाची पूर्णवेळ रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया सुरू असेल
ती पदे भरेपर्यंत घड्याळी तासिका पदांना मान्यता दिली आहे. म्हणजे लक्षात ठेवा, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे. या ठिकाणी ओके पूर्ण वेळ म्हणजे फुल टाईम रिक्त भरण्याची प्रक्रिया सुरू व्हायची आहे, म्हणून या ठिकाणी घड्याळी तासिका तत्वांना तात्पुरती मान्यता देण्यात आली आहे. 2024 ते 2025 या सेशनसाठी या ठिकाणी हे पदे दिलेली आहेत. ओके सरळ सरळ तुम्ही लक्षात ठेवा, या ठिकाणी इंटरव्ह्यू डेट जे आहे तुम्हाला सांगतो 4 नंतर 5. ओके 4 जुलैला आणि 5 जुलैला या ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेला आहे, तर आपण याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. बघा कोणत्या विषयाला किती पदसंख्या आणि क्वालिफिकेशन काय. तर मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी सेट किंवा नेट किंवा PhD इथे दर्शवलेला सर्वच विषयासाठी आवश्यक आहे. ओके लक्षात घ्या, सेट किंवा नेट, सेट असेल तरी चालेल, नेट असेल तरी चालेल, PhD असेल तरी चालेल, किंवा कोणी सेट PhD असतं, कोणी नेट PhD असते, कोणी नेट सेटच असतं, ते सर्व चालेल, पण या 3 पैकी कोणते एक असायला पाहिजे. तर बघा इंग्रजीसाठी एकंदरीत 2 पदे आहे हे अनुदानित आहे. सर्व या ठिकाणी दिलेले पदं जे आहे हे अनुदानित पद आहे. ओके हे बघा तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी पाहून घ्या, हे दाखवलेले पदे सर्व कशात अनुदानित आहेत. आणि अनुदानित पदं असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे अनुदानित पदे आहेत. ओके पण हे घड्याळ तासिकानुसार आहे. इंग्रजीसाठी 2 पदे आहे इंग्रजीसाठी. ओके 2 मराठीसाठी 4. ओके हिंदीसाठी 1, संस्कृतसाठी 3, समाजशास्त्रासाठी 2, इतिहासासाठी 2, शारीरिक शिक्षणासाठी 3, वाणिज्यासाठी 5, वाणिज्य म्हणजे कॉमर्ससाठी 5, आणि भौतिकशास्त्रासाठी 3. ओके तर आपण या ठिकाणी हे गोष्ट करणार आहोत की हे जे आहे शारीरिक शिक्षण अनुदानित हे इथपर्यंतच्या ज्या इंटरव्ह्यू आहे ह्या 4 जुलैला आहेत, आणि त्यानंतर जे दाखवलेलं आहे भौतिकशास्त्रापासून म्हणजे सायन्सपासून खाली, ओके म्हणजे वाणिज्यापासून, कॉमर्सपासून जे दाखवलेलं आहे इंटरव्ह्यू आहे 5 तारखेला. ओके हे बघा 5 तारीख, तर वाणिज्याच्या 5 जागा आहेत, भौतिकच्या 3 आहे, वनस्पतीच्या 1 आहे, रसायनशास्त्रासाठी 7 आहेत, प्राणीशास्त्रासाठी 3 आहे, सूक्ष्मजीवशास्त्रासाठी 2 आहे, संख्याशास्त्रासाठी 2, रंग व औषधीसाठी 2 आहे, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 3 आहे, संगणकशास्त्र 2 आहे, पर्यावरणासाठी 1 आहे. अशा एकंदर ह्या 48 जागांसाठी ही जाहिरात आहे आणि खूप मोठी जाहिरात आहे मित्रांनो. तर ह्या सर्व बाबी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासन निर्णय संकीर्णात जे आहे दिलेला 2018 ठरवून दिलेल्या शैक्षणिक पात्रता नेट सेट PhD अधीन राहून असतील. महाराष्ट्र शासन निर्णय 2018/185/18 हे जे दिलेलं आहे यानुसार वेतन व मानधन ओके शासनाकडून आर्थिक तरतूद झाल्यानंतर मान्यता होईल. लक्षात ठेवा, तुम्हाला अजूनही सांगतो, या ठिकाणी जो पॉईंट नंबर दिलेला आहे की सेट नेट PhD जे आहे शैक्षणिक पद झाल्यानंतर, पॉईंट नंबर 2 सांगते की महाराष्ट्र शासन निर्णय संकीर्ण 2018/185/18 महाराष्ट्र शिक्षण 3 दिनांक 14 नोव्हेंबर 2018 इतर कोणत्या जी आर लागू होते 14/11/2018 वेतन व मानधन शासनाकडून आर्थिक तरतूद झाल्यानंतर मान्य होईल. तुम्हाला वेतन व जे मानधन आहे ते शासनाचे आर्थिक तरतूद झाल्यानंतरच मान्य होईल. तुम्ही म्हणाल का दर महिन्याला मला पेमेंट पाहिजे, होणार नाही. दर 2 महिन्याला पेमेंट मिळेल बा याची गॅरंटी नाही, दर 3 महिन्याला मिळणार याची गॅरंटी नाही. ते शासन जे आहे ते जसंजसं तुम्हाला किंवा विद्यापीठ जसंजसं तुम्हाला आर्थिक तरतूद करून देईल त्याप्रमाणे ते होईल. 1-2 शाळेचे लवकर होतात, पण जास्त संख्या जर असली शाळेमध्ये किंवा कॉन्व्हेंटमध्ये किंवा कॉलेजमध्ये तर तेथील आर्थिक तरतूद व्हायला थोडा वेळ लागतो. ओके बजेट करायला 3रा पॉईंट आहे, ज्या विषयाची पूर्ण वेळ रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असते किंवा असेल ती पदे भरेपर्यंत तासिका तत्वांना किंवा पदांना मान्यता राहील. 3रा पॉईंट लक्षात घ्यायचा, मुलाखतीस येणाऱ्या उमेदवाराने स्वखर्चाने यावे, कोणत्या प्रकारचा खर्च प्रवास भत्ता दिला देणार नाही किंवा दिला जाणार नाही. उमेदवार पदव्युत्तर परीक्षा 55% तसेच नेसेट किंवा PhD धारक अनिवार्य आहे. डॉक्टर सुधीर शिवनेकर प्राचार्यात आणि श्री बालासाहेब पांडे अध्यक्ष आहे. हे जरासुद्धा हवा 2 जुलैला म्हणजे आजच आलेले होते. ओके नांदेड एडिशनला कसं कोणत्या पेपरला तरी देशोन्नती आली होती बा. तर हे सर्वात महत्त्वाची जाहिरात आहे. तिसरी जी जाहिरात आहे ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे, पत्रकारिता व माध्यमशास्त्र महाविद्यालय नांदेडसाठी आहे. म्हणजे काय तर हे नांदेड युनिव्हर्सिटीचे आहे. ओके रामानंद तीर्थ, स्वामी रामानंद तीर्थ, पत्रकारिता व माध्यमशास्त्र महाविद्यालय नांदेड, MGM कॅम्पस विमानतळाजवळ नांदेड हे फोन नंबर आहे. ज्या ज्या लोकांना समजा या ठिकाणी जर्नालिझममध्ये प्रवेश घ्यायचा असेल ते या ठिकाणी घेऊ शकतात. बघा बॅचलर ऑफ जर्नालिझम 1 वर्षाचा आहे, त्याला BA BCOM किंवा BSc किंवा BCA BBA कोणतेही
कॅन्डिडेट्स प्रवेश घेऊ इच्छितात, 60 कॅन्डिडेट्सची प्रवेश क्षमता. दुसरा आहे 2 वर्षाचा आहे मास्टर ऑफ जर्नालिझम, बी ए एम ए एम सी बी कॉम बी एस सी बी बी ए बी सी ए जे आहे ओके हे विद्यार्थी इथे प्रवेश घेऊ शकतात, 30 प्रवेश क्षमता. नोकरीची संधी या ठिकाणी त्यांनी सांगितलं की माहिती अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, वृत्तपत्रामध्ये तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये अनेक पदावर संधी आहे. रेडिओ जॉकी, कंटेंट रायटर, वृत्त निवेदक, संपर्क प्राध्यापक डॉक्टर गणेश जोशी प्राध्यापक आहेत. फोन नंबर दिलेला आहे डॉक्टर सेलूकर प्रवीण कुमार, प्रवीण कुमार सेलूकर आहे, डॉक्टर भगवंत सूर्यवंशी. फोन नंबर प्राध्यापक राज गायकवाड आहे. सर्व तेथील शिक्षक वृंद आहेत ओके. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जुन्या पेन्शनच्या मागण्यासाठी होणार हल्लाबोल आंदोलन. बघा मागील वर्षी सुद्धा ह्याच पेन्शनसाठी मागणी झाली होती. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या किंवा शिक्षकांना लक्षात घ्या, तुमची जी मागणी होती ते जुने पेन्शन संघटनेद्वारे जुनी पेन्शन योजना चालू करण्याची होती, पण ती अजूनपर्यंत झाली नाही. शासनाने तुम्हाला गाजर दाखवला. आता परत तुम्ही या अधिवेशनामध्ये याविषयीचं हल्लाबोल आंदोलन करा. त्याआधीच मात्र शासनाने जाहीर केलं की आम्ही 3 महिन्यामध्ये ते करू. आता हे 3 महिने झाले, मागचं 1 वर्ष गेलो, असंच तुमचं वय जात राहील आणि तुम्ही असेच आंदोलन करत राहा, शासनाला तुमच्याशी काही देणं घेणं नाही. त्याला नेक्स्ट पॉईंट आहे बिरार एज्युकेशन सोसायटी पातूर स्थापना 1914 झाली सर. तुळसाबाई काबाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातूर जिल्हा पातूर अकोला तालुका पातूर जिल्हा अकोला या ठिकाणी शैक्षणिक सत्र 24-25 करता उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यालय पातूर तालुका पातूर जिल्हा अकोला येथे तासिका तत्पर खालील पदे भरायचे आहेत. बघा तुम्हाला सांगतो ह्या जाहिराती देशोन्नतीमध्ये पब्लिश केल्यामुळे अशा दिसतात, देशोन्नतीची प्रिंट एकदम बोगस असतं ओके. तरी पात्र उमेदवाराने शनिवार दिनांक 6/7/2024 रोजी स्वखर्चाने तुळसाबाई कायल उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लातूर तालुका पातूर जिल्हा अकोला येथे सकाळी 11 वाजता हजर राहावे. तर मित्रांनो बघा पदाची नाव, उच्च माध्यमिक शिक्षक भौतिकशास्त्र 1 आहे, MSc भौतिकशास्त्र BEd, उच्च माध्यमिक शिक्षक जीवशास्त्रासाठी 1 पद, MSc जीवशास्त्रामध्ये BEd पाहिजे, आणि उच्च माध्यमिक शिक्षक रसायनशास्त्रासाठी 1 पद आहे, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजीसाठी प्रत्येकी 1 पद दिलेलं, 3 पद आहे. आता व्यवसाय अभ्यासक्रम दिलेला शिक्षक उच्च शिक्षक किंवा उच्च माध्यमिक शिक्षक व्यावसायिक अभ्यासक्रम इंग्लिशसाठी 1 पद आहे, MBBEd इंग्लिश ओके. मराठीसाठी 1 आहे व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, तर MBBEd मराठी. उच्च शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रम पायाभूत अभ्यासक्रम 1 MCOM पाहिजे, नंतर फाउंडेशन दिलं. तर उच्च माध्यमिक शिक्षक व्यावसायिक अभ्यासक्रम पर्यावरणासाठी 1 पद पाहिजे, तर MSc जीवशास्त्र पाहिजे पर्यावरण शिकवायला, MSc जीवशास्त्र. आणि उच्च माध्यमिक शिक्षक व्यावसायिक अभ्यासक्रम शारीरिक शिक्षण किंवा आरोग्यशास्त्रासाठी 1 MBBEd MBBEd पाहिजे. प्राचार्य श्री अंशुमांश गहलोत यांचा फोन नंबर दिलेला आहे, अकोला 2 जुलै 2024 जाहिरात आलेली आहे. तर ही जाहिरात आहे बिरार एज्युकेशन सोसायटी पातूरची ओके. हे जुनी संस्था आहे परंतु त्या ठिकाणी तात्पुरत्यावर पदे भरण्यात तात्पुरते. मूक निवासी मूक बद्दल विद्यालय खामगाव आहे ओके. श्रीराम एज्युकेशन सोसायटी खामगावद्वारा संचालित निवासी मूक बद्दल विद्यालय खामगाव दशहरा मैदान पोस्ट बॉक्स नंबर 31 इथे पाहिजे. एकच पाहिजे विशेष शिक्षक, त्याला स्पेशल टीचर म्हणतो नाही, 1 नाही 5 पदे आहेत ओके. विशेष शिक्षकांचे 5 पदे, HSC DTED किंवा HSC BEd असलं तर चालेल, मात्र बुकबद्दीचा डिप्लोमा असायला पाहिजे. उमेदवारांनी आपले अर्ज बायोडेटा तसेच आवश्यक प्रमाणपत्रासह दिनांक 9 जुलै 2024 मंगळवारला रोजी वरील पत्त्यावर वेळ दुपारी 3 वाजता स्वाकर्ताने उपस्थित राहावे. ही जाहिरात 2 जुलै 2024 आली होती अकोला एडिशनमध्ये. हे सुद्धा देशोन्नतीला चालेलं आहे ओके. या ठिकाणी देशोन्नतीला एक आलेली जाहिरात आहे ऑफिस ऑफ द श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती. या कार्यालयासाठी एक प्राचार्याचं पद पाहिजे, ज्यासाठी 1 जुलैला ही जाहिरात दिली होती. तर हे प्राचार्याचे पदाची जी जाहिरात आहे तुम्ही पाहून घ्या, विशेष तुम्हाला सांगत आहो ओके. आणि यासाठी तुम्ही अर्ज करू शकता ओके. ठीक आहे, चांगलं दाखवतो बघा ओके. ग्रेड पॉईंट दिलेला आणि इक्विवॅलेंट पर्सेंटेज पण दिलेल्याबद्दल माहिती आहे. परत तुम्हाला सरळ सरळ वर चालवतो, तुम्ही वाचून घ्या आरामात ओके. अशा प्रकारे नेक्स्ट आहे त्र्यंबकेश्वर येथे नोकरीची संधी, तो स्वयं शिक्षण प्रयोग संस्था आहे SSP. या ठिकाणी प्रकल्प व्यवस्थापक, ब्लॉक समन्वयक, व्यवस्थापन मॅनेजर,
व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर आणि कोऑर्डिनेटरने समन्वय करतो लक्षात घ्यायचं. नंतर आहे विशेषज्ञ शासकीय योजना, एक सब मॅटर स्पेशलिस्ट ऑन गव्हर्नमेंट स्कीम्सवर, आणि लेखापालचे एक आहे शैक्षणिक पात्रता अनुभव दिलेला आहे, सामाजिक शास्त्र, ग्रामीण विकास प्रकल्प, व्यवस्थापन विकास संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी, लेखापाल पदासाठी बी कॉम एम कॉम आवश्यक आहे, टॅली पण पाहिजे. ग्रामीण विकासातील प्रकल्प व्यवस्थापनाचा 2.5 वर्षाचा अनुभवींना प्राधान्य दिले जाईल, आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आणि MS Office प्रावीण्य आवश्यक आहे. आपला अर्ज बायोडेटा खाली ईमेलवर पाठवा, ईमेल दिलेला आहे, या ईमेलवर तुम्ही पाठवू शकता. ओके, हे वेबसाईटवर दिलेलं आहे. आज हे जाहिरात आलेलं आहे, ही सुद्धा जाहिरात ॲस्पायर दिलं तर लोकमतमध्ये लक्षात घ्यायचं. परत लोकमतच्या जाहिराती आहेत, हे जे आहे जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्याचे अधिकृत वितरक यांना खालील जागासाठी अनुभवी उमेदवार पाहिजे. ओके, हे दिलं आहे जळगाव, हे धुळे, हे नंदुरबार, नंदुरबार. ओके, तर या ठिकाणी जनरल मॅनेजर पाहिजे, परत तुम्हाला सांगतो आहे अनेक पद आहे. जनरल मॅनेजर, सेल्स मॅनेजर, टीम लीडर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, अकाउंटंट 2.5 वर्षाचा अनुभव असलेले, वर्क्स मॅनेजर, सुपरवायझर, मेकॅनिक, हेल्पर, ड्रायव्हर, ऑटो इलेक्ट्रिशियन, CRE महिला, वॉरंटी सुपरवायझर, ऑफिस बॉय. आणि प्रत्यक्ष मुलाखत जी आहे 5 जुलै 2024 शुक्रवारी सकाळी 11:04 अर्जाचा संपर्क करावा. या ठिकाणी अपर्णा ऑटोमोबाईल्स किंवा ऑटोमोटिव्ह या ठिकाणी तुमची इंटरव्ह्यू होणार आहे गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजसमोर जळगावला. फोन नंबर पण दिलेला आहे, त्यासाठी तुम्ही फोन नंबर पाहून संपर्क करू इच्छिता हे लक्षात ठेवा. ह्या जे जाहिराती आहे जळगाव धुळे आणि नंदुरबार, जळगाव हे, धुळे हे आणि नंदुरबार. ओके, तर मित्रांनो आता आपण पुढची जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात जरा थोडीशी मोठी आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण म्हणजे KMC कॉलेज येथे 2022 हे तिचा ॲड्रेस दिलेला आहे. वरिष्ठ महाविद्यालय वॉक इन इंटरव्ह्यू, तर वरिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानित विभागातील खालीलप्रमाणे सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदे सन 2024 ते 2025 या कालावधीसाठी शैक्षणिक वर्षाकरता स्थानिक निवड समितीमार्फत 9 महिन्याकरता बघा. शासन नियमानुसार विविध भरती प्रक्रियेनं पूर्णवेळ सहाय्यक प्राध्यापक उपलब्ध होईपर्यंत केवळ तात्पुरत्या स्वरूपात तासिका तत्त्वावर भरायचे आहेत. अरे यार, हे 9 महिन्यासाठी आहे वाटते, म्हणजे परवडते ना तसं तासिका तत्त्वावर, पण किती रुपये तासिका आहे हे महत्त्वाचं आहे. ओके, तर लक्षात ठेवा, हे जे शिंदे कॉलेजचं यासाठी MA किंवा MSc किंवा MCOM आहे, त्याला B+ पण पाहिजे, आणि नेट किंवा सीट किंवा PhD अनिवार्य आहे. मराठीचे 2 जागा, हिंदीच्या 2, अर्थशास्त्राचे 6, इतिहासाचे 4, मानसशास्त्राच्या 2, भूगोलच्या 2, अशा एकंदरीत 26 जागा आहेत. ओके, MA B++ नेट सीट पाहिजे. नंतर आहे कॉमर्सच्या जागा, वाणिज्याच्या 4 जागा, अँड अकाउंटन्सी अँड ऑडिटन्सी 1 जागा, तर MCOM B+ नेटशीट पाहिजे. बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क MLA म्हणजे लॉसाठी आहे 1 पद, स्टॅटिस्टिक्सचं 1 पद, शारीरिक शिक्षण संचालक 1 पद, पर्यावरण अभ्यास 1, ठोक मानणार नाही पद. ओके, तर यासाठी त्यांनी क्वालिफिकेशन दिले LLB LLM MCOM MSc नेटशीट फ्रेमक क्षेत्रासाठी, शारीरिक शिक्षण MPED नेटशीट, PhD पर्यावरण अभ्यास जे ठोक मानदंडानुसार दिलेला आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स. अटी व शर्ती, काही शर्ती व अटी दिलेल्या आहेत, तुम्ही वाचत बसा. आणि तुम्हाला मुलाखतीसाठी माननीय प्राचार्याचे नावे, अर्ज, आवश्यकता मूळ कागदपत्रांचा व साक्षात झेराक्स प्रतिसब बुधवार दिनांक 10 जुलै 2024 सकाळी 9 ते 11:30 या वेळेत महाविद्यालयात स्वखर्चाने उपस्थित राहून आपली नावे नोंदवावीत. त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. सध्याची जाहिरात शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या महाविद्यालयाच्या महाविद्यालयाचा ओके YCKM College या संस्थेच्या www.kolhapur.com जे काही असेल ते दिलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही या पाहून घ्या आणि अर्ज करा. प्राचार्य यशवंतर चव्हाण, KMC कॉलेज नागपूर, स्थळ दिनांक, प्रशासक हे. चलो, तर मित्रांनो अशा प्रकारे हे जाहिरात आपण पाहिली. ओके, दुसरी जाहिरात जी आहे ती त्याच पद्धतीची आहेत. ही जाहिरात मी वाचून दाखवत नाही, जरा वाचून दाखवल्यानंतर त्रास होतो. समक्ष मुलाखती दिलेली मौनी विद्यापीठाची जाहिरात आहे. ओके, तर या ठिकाणी हिरे कला शास्त्र वाणिज्य व शिक्षणशास्त्र महाविद्यालय मुरलीधरनगर
गारगोटीकडे तासिका तत्काळ भरायचे रिक्त पदे खालील आहेत. बेसिक कायम विनाअनुदान अतिरिक्त तुकड्यांसाठी. बघा, इंग्रजी रसायनशास्त्र, इंग्रजी एक पद, रसायनशास्त्र तीन, पदार्थ विज्ञान दोन, गणित एक, संख्याशास्त्र दोन, वनस्पतीशास्त्र दोन, प्राणीशास्त्र दोन, संगणकशास्त्र तीन, पर्यावरण अभ्यास तीन, असे एकंदरीत पदं आहे. यासाठी नेट सीट आवश्यक आहे. बी एस सी संगणकशास्त्र किंवा विनाअनुदानित अभ्यासक्रम संगणकशास्त्राचे तीन पदे, बी सी ए जे बी सी ए यासाठी सुद्धा काही पदे दिलेली आहेत. ओके, बघा ठीक, संगणकशास्त्रात चार, कॉमर्स एक, संख्याशास्त्र एक, तासिका तत्त्वावर, गणित एक तासिका, तर इंग्लिश तासिका लॅब असेल पूर्ण वेळ. ओके, काही विनाअनुदान बी एस सी अतिरिक्त तुकड्यांसाठी अनुक्रमांक 1-3-9 करिता एम एस सी बी प्लस नेट सीट पी एच डी पाहिजे. ओके, नंतर एम सी ए किंवा एम एस सी कशासाठी संगणकशास्त्र पदवीकरिता पाहिजे, नेट सीट पी एच डी तुम्ही मागितलेलंच आहे. ओके, सगळीकडे आता हे जे आहे सन 2024-25 करता वरील विषयामध्ये विद्यार्थी संख्या कमी झालेच त्याप्रमाणे भरलेले तासिका तत्त्वावरील पद कमी केले जाईल, याचे मानधन अदा केले जाणार नाही. म्हणजे कोण येणार आहे बाबा तुमच्या शाळेमध्ये? बा एक विद्यार्थी राहू का 10 विद्यार्थी राहू, तुम्हाला जे मानधन आहे ते द्यायलाच पाहिजे, कमी कसं होईल? अरे देवा. तर हे जे पद आहे ते अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही मुलाखतीसाठी ओके मूळ कागदपत्रे झेराक्स सत्यपत्रीसह स्वाकर्चाने मंगळवार 9 जुलैला कर्मवीर हिरे महाविद्यालयात सकाळी 8-11 वाजतापर्यंत आता 8:30 दिलेल्या आहे, पण आपण 8 पकडू. नोंदणीसाठी उपस्थित राहावे. सदर दिवशी समक्ष मुलाखती सकाळी 10:30 सुरू होईल. ओके, 4-5 जणांच्या सह्या दिलेल्या आहे. प्राचार्य संचालक चेअरमन अध्यक्ष ही जुलै 2024 ही जाहिरात आलेली आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या जाहिराती खूप मोठ्या होतात, परंतु तुमच्या फायद्याची ही जाहिरात आहे. हे श्री पी एम केंद्रीय विद्यालय कामठी म्हणजे नागपूरची जाहिरात आहे. तर ही या ठिकाणी जी साक्षात्कार विद्या आहे, सुबह 10-1 वाजेचा प्रति प्रशिक्षित स्नातक शिक्षक टीजीटी विज्ञान काउन्सल असे हे दोन पदे तरी दिलेले आहे. पाहून घ्या आणि या ठिकाणी अर्ज करा. ओके, 8 जुलैला कोणत्या 8 जुलैला हे साक्षात्कार म्हणजे मुलाखत होतं. साक्षात्कार म्हणजे इंटरव्ह्यू किंवा मुलाखत. तर अशा प्रकारे जाहिराती होत्या. मित्रांनो, भेटू एका नवीन चांगल्या जबरदस्त जाहिरातीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही बळकट करा, पटापट सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये पाठवा आणि त्यांचा फायदा होऊ द्या, तुमचा फायदा होऊ द्या. चला, नक्कीच भेटूया एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.